नमस्कार, मी सुषमाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण रेसिपी व्यतिरिक्त थोडं वेगळं करूयात। तर आज मी तुम्हाला आमच्या शहापूरच्या फार्मचा फेरफटका मारून आणणार आहे आणि मस्त तिकडे करवंद वगैरे जी तोडणार आहे ते तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता या व्हिडिओमध्ये, आणि त्याचीच रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर आता आपण फार्मवर जाऊया। आता आम्ही चाललोय आमच्या शहापूरच्या फार्मवर। तुम्ही बघू शकता इकडे कशी मस्त करवंदांच्या जाळ्या आहेत। आणि आता आपण मी जातीय, दोन्ही साईडला नदी आहे। सगळीकडे छान हिरवळ आहे। इथेच आमच्याच फार्मच्या बाजूला नदी जी गेली आहे तिथे छोटंसं हे डॅम बांधलेलं आहे। पावसाळ्यामध्ये खूप पाणी होतं इथे आणि अगदी घराला पाणी लागतं कधी कधी। यावर्षी आमच्या फार्मच्या जागेमध्ये खूप आंबे आलेले आहेत आणि भरपूर 50 एक आंब्यांची झाडं आहेत। आणि आज आम्ही आंबे नेण्यासाठी झालो आहे। लॉकडाऊन आहे म्हणून मुलांना वगैरे आणलेलं नाही आहे, तर आता फक्त आम्ही आंबे काढू आणि परत जाऊ। पण पुन्हा वेळ काढून तुम्हाला पूर्ण जागेची सैर करून आणू। आज जरा वेळ कमी आहे, आम्हाला लवकर घरी पोचायचं आहे पनवेलला, म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवते। ही बघा, आंबेसुद्धा आहे आणि आंब्यांवर ह्या मुंग्या आहेत खूप, त्यामुळे सगळेच्या सगळे आंबे काढणे शक्य नाही, त्यामुळे ते बरेचसे आंबे वरती राहिलेले आहेत। छोटी कलमं लावलेली आहेत पण आता काय पाऊस झाला ना, त्यामुळे ह्याला छोटे छोटे आंबे लागलेले पण ते सर्व आंबे गळून गेले पावसामुळे। ही एक आमराईच आहे इथे, पण तरी सुद्धा आम्ही आंब्याची कलमं लावलेली आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता आंबे लागलेले आहेत छोटे छोटे, तरी पण तोतापुरी आंबे आहेत हे। ते आमचं जे दिसतंय तुम्हाला गाडी, त्याच्या मागे ते आमचं छोटंसं घर आम्ही इथे बांधलेलं आहे आणि आम्ही कधीतरी येऊन आपल्या एक वस्तीला राहतो इथे छान। आता मी तुम्हाला ह्याच जागेतली दुसऱ्या बाजूला देखील नदी आहे ती दाखवते। मध्ये ही जागा आहे आणि पूर्ण दोन्ही साईडला नदी आहे, त्यामुळे पावसाळ्यात थोडा पाणी घरात जाण्याचा थोडा चान्सेस असतात। आता पाणी थोडं कमी झालेलं आहे, आटलंय पाणी, पण पाऊस झाला की खूप पाणी असतं इकडे।
ही नारळाची जी झाडं आहेत ती बरीचशी लावलेली होती पूर्ण, म्हणजे रस्त्याला दिसतोय शेवटपर्यंत नारळाची झाडं होती, पण रानडुकरांनी ही लहान असताना उकरून काढलेली आहेत. ते रानडुक्कर येतात या जागेत रात्री. आणि बरेच आम्ही शेवगे पण लावलेले होते इथे, पण ते काही जगले नाहीत. शेवगे आहेत छोटी छोटी, पण हे आवळ्याचं झाड आहे. ही सगळी झाडं आम्ही लावलेली आहेत. नंतर नदीवर रॅम्प बांधलेला आहे, तिथून गाडी आधी मी तुम्हाला जे दाखवलं फार्मवर एंट्री ती आम्ही तिथून गाडी इकडे आणली. हे नंतर आम्ही नदीवर रॅम्प बांधलेला आहे. ही जी झाडं तुम्हाला दिसतात ही शिंदीची झाडं आहेत. ही झाडं आम्हीच लावलेली आहेत. पूर्ण कंपाऊंडला ही शिंदीची झाडं लावलेली आहेत. आणि जी नीरा मिळते ती ह्या झाडापासूनच तयार होते नीरा. तिकडे पेरूचं झाड आहे. पेरू मस्त लागलेले आहेत छोटे छोटे, पण काय ना आम्ही एक दोन महिन्याने येतो त्यामुळे काय आम्हाला असं मिळत नाही. हे मोठे कधी होतील तोपर्यंत इथली लोक ही खाऊन टाकतील इथले पेरू. आता आपण आमच्या फार्मच्या अगदी एका टोकाला आहोत. आम्ही पूर्ण म्हणजे तिथे नव्हती झाडं तिथे झाडं लावलेली आहेत. आता हा शेवटचा टोक आहे इकडचा. सगळ्या बाजूने नदी तुम्ही बघू शकता. मस्त पाणी वाढल्यावर किती मस्त वाटत असेल. आणि ती बघा करवंदांच्या करवंद लागलेली आहेत जाळीला. मी तुम्हाला करवंदांच्या जाळ्यांमध्ये पण घेऊन जाते आता दाखवायला. मस्त अगदी हाताने काढता येतील अशी करवंद आहे ती बघा, छान पिकलेली. तर मी काढते आणि खाते आधी. मस्त केवढी करवंद आहेत आणि बरीचशी करवंद ही पिकलेली आहेत आणि कच्ची सुद्धा आहेत. तर मी आता कच्ची काढून घेते आधी आणि मग पिकलेली पण काढते. आणि कच्च्या करवंदांचा मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. अगदी हाताने मी काढते. मस्त खूप छान वाटतंय असं काढायला. एरवी आपण आणतो ती विकत आणतो वाट्यावर विकायला असतात ती, पण हे अशा हाताने काढून खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच नाही का. आधी मी पिकलेला खाते हा काढून एक. सध्या एवढी मी तोडलेली आहेत आणि आता अजून मी तोडणार आहे. ह्या मला पूर्ण भरायच्या आहेत आणि अजून मी रिकामे पिशव्या पण आणलेले आहेत. आणि हात बघा तुम्ही माझे कसे चिकट चिकट झालेले आहेत. करवंद तोडल्यामुळे माझा मोबाईल पण चिकट झालेला आहे. सगळा चीक मोबाईलला लागलेला आहे. घरी चाललोय. जस्ट आमच्या फार्मवरून आम्ही निघालोय, पण खरंच सांगते खूप मस्त वाटलं. जवळजवळ 2 महिन्यातून आज आम्ही बाहेर पडलोय आणि 4:45 आम्ही घरातून निघालोय. आता कारण की लॉकडाऊन आहे 11 वाजेच्या आत आम्हाला
11 12 पर्यंत आम्ही पोहोचू घरी, पण वेळेत सगळं झालं आणि